पाने तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना देखील नागरिक गांभीर्याने घेत नसून नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहे। पाने येथे तहसीलदार ज्योती देवरे यांनी कडक लॉकडाऊन केले आहे। तसेच सर्व हॉटेल पूर्णपणे बंद ठेवण्यात आले असताना पारनेर येथील पानोली रोडवरील चित्र हॉटेलमध्ये ग्राहक मद्यपान करत असताना तहसीलदार ज्योती देवरे यांच्या पथकाने टाकलेल्या धाडीमध्ये आढळून आले। पथक कारवाई करत असल्याचे लक्षात येताच 25 हून अधिक मद्यपान करणाऱ्यांनी पलायन केले। मद्यधुंद अवस्थेत 5 व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। कारवाई दरम्यान जालिंदर शिंदे राहणार पानोली यांनी पथकास धक्काबुक्की करून तेथून पळ काढला। त्याच्याकडील ट्रॅक्टर पथकाने ताब्यात घेतला असून तेथील हॉटेल मालकावर 25,000 रुपये दंड करण्यात आला आहे। कोरोना कालावधी संपेपर्यंत हे हॉटेल सील करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली आहे। या कारवाईमुळे मद्यपान करणारे तसेच छुप्या पद्धतीने हॉटेल व्यवसाय सुरू ठेवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। अशा प्रकारे कोणी हॉटेल सुरू ठेवत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर। मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।